स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आज आपण आलो आहे शेगाव या तीर्थक्षेत्रामध्ये. शेगाव हे श्री गजानन महाराजांचं समाधीस्थळ आहे. इथे श्री गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर आहे आणि शेगाव हे शेगावच्या कचोरीसाठीही देखील प्रसिद्ध आहे. तर शेगावला कसं यायचं, कुठे राहायचं, भक्त निवासाचे रूम्स किती रेट्सचे आहेत, मंदिराकडे कसे जायचे, श्री गजानन महाराजांचं दर्शन झाल्यावर शेगावमध्ये फिरायला अजून काय आहे, आनंद सागर सुरू झाले आहे की नाही, नाश्त्याची जेवणाची शेगावमध्ये काय सोय आहे, फिरायचा राहायचा जेवायचा साधारण किती खर्च होतो, या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला सर्व माहिती या एका व्हिडिओमध्ये मिळेल. तर चला सुरू करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर देखील करा. चला तर सुरू करूया. शेगावला यायला ट्रेन्स आणि बस दोन्हीची सुविधा आहे. आम्ही मुंबईहून अमरावती एक्सप्रेसने प्रवास सुरू केला. रात्री 8 दादरहून ट्रेन निघते. जर तुम्ही मुंबईहून या ट्रेनने प्रवास करत असाल तर AC कोचमध्येच बुकिंग करा, कारण की नॉन AC रिझर्वेशन कोचमध्ये खूप गर्दी असते. आम्ही नॉन AC बुकिंग केलं होतं आणि या ट्रेनमध्ये फक्त 2 नॉन AC रिझर्वेशन कोचेस आहेत, त्यामुळे नॉन रिझर्वेशन पॅसेंजर्सही या कोचमध्ये चढतात आणि खूप गर्दी होते. रिझर्वेशन असूनसुद्धा नाशिकपर्यंत बसायलाही जागा मिळत नाही. गर्दी असल्या कारणाने आम्हाला ट्रेनमध्ये डिनर ही करता आले नाही. मग गर्दी थोडी कमी झाल्यावर आम्ही डिनर केले. म्हणून शक्यतो AC कोचमध्ये रिझर्वेशन करा. आम्ही शेगाव स्टेशनला सकाळी 5 पोचलो. शेगाव स्टेशनच्या बाहेर आल्यावर मंदिराकडे जायला भक्तांसाठी अनेक रिक्षा असतात. ते 10 पर सीट घेतात मंदिराकडे किंवा मंदिराच्या बाजूला भक्त निवासाकडे जाण्यासाठी. स्टेशनहून मंदिराकडे भक्तांसाठी फ्री बस सेवाही आहे. एक्सप्रेस आल्यावर बस लगेच भरते, त्यानंतर दुसरी एक्सप्रेस आल्यावर मग तिथे बस अवेलेबल असते. आम्हाला बसपर्यंत जायला उशीर झाल्यामुळे बस निघून गेली, त्यामुळे आम्ही रिक्षाने भक्त निवासाकडे गेलो. इथे भक्त निवासाचा खूप मोठा परिसर आहे. जाण्या येण्याकरिता इथे बसेसची फ्री सेवाही दिली आहे. भक्त निवास ते स्टेशन आणि सर्व भक्त निवास ते मंदिर असे फ्री बस सेवा उपलब्ध आहेत. इथे सकाळी 5 आलो, त्यामुळे हवेत खूप गारवा होता आणि पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत होता. भक्त निवास येथे आल्यावर इथे रूम्स बुक करण्यासाठी आम्ही चौकशी केली तर सर्व रूम्स ऑलरेडी फुल होते. त्यांनी मग कल्पना दिली की साधारण 2 ते 2.5 लागतील काही रूम्स अवेलेबल होण्यासाठी. मग आम्ही इन्क्वायरी केल्यावर कळले की दुसरे 2 भक्त निवास तिथे रूम्स अवेलेबल आहेत. मग आम्ही तिथे जाण्याचे ठरवले. तर शेगावला भक्तांसाठी इथे 3 भक्त निवास आहेत. एक मंदिराजवळचं भक्त निवास आहे, दुसरा आनंद विहार आहे आणि तिसरे विसावा भक्त निवास आहे. आनंद विहार आणि विसावा भक्त निवास मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे. तिथे जायला फ्री बस सेवाही उपलब्ध आहे. सकाळी 6 पहिली बस सुरू होते आणि त्यानंतर 12 दर 1/4 बस असते. 12 दर 1 बस असते. तर आम्ही सकाळी 6 बसने आनंद विहारला गेलो. आता आम्ही त्या आनंद विहारला चाललो आहे. साधारण 10 लागतात आनंद विहारला पोहोचायला. आता आपण आनंद विहारच्या परिसरात आलो आहोत. हा खूप मोठा परिसर आहे आणि इथे बरेच भक्त आले आहेत रूम बुक करायला. इथे रूम्स 300 पर डे पासून ते 950 पर डे पर्यंत अवेलेबल आहेत. 300 रूम्स विथ कॉमन बाथरूम मिळतात आणि 850 3 आणि 6 असे सेल्फ कंटेन रूम्स अवेलेबल आहेत. आणि जर कोणाला रूम नको असेल तर 50 पर डे म्हणजेच 50 पर बेड विथ लॉकर ने असे एका मोठ्या हॉलमध्ये
भक्तांची सोय केली जाते. तिन्ही भक्तनिवासमध्ये एकसारखे रेट्स आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही तसं कुठल्याही भक्तनिवासात जाऊ शकतात. आणि हो, तुमच्यासोबत एखादा आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड किंवा मग तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे नक्की ठेवा, कारण की ते रूम बुक करण्यासाठी तिथे गरजेचे असते. इथे आमची रूम बुक झाली आहे, आता आम्ही चालू आहे आमच्या रूमकडे. इथे सगळीकडे जर बघितलं तर सगळीकडे डायरेक्शन्सचे बोर्ड लावले आहेत, जेणेकरून भक्तांची चुकामुक होणार नाही, कारण की हा परिसर खूप मोठा आहे. आम्ही 3 बेडची AC रूम 850 रुपयामध्ये बुक केली आहे. इकडे फर्निचरसोबत रूम्स खूप स्वच्छ आहेत. हे बघा, हे तुम्ही पाहू शकतात किती स्वच्छ रूम्स आहेत इथे. आणि बाकीचे फर्निचरही अवेलेबल आहे इथे. हे पहा, अशा प्रकारे आपले हे रूम्स इथे आहेत. फ्रेश होऊन आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहोत. आनंद विहारच्या परिसरात प्रसादालय आहे. इथे नाश्ता, जेवण असे सर्व मिळते. इथे बाजूलाच एक काउंटर आहे, तिथे नाश्त्याचे कूपन्स खरेदी करावे लागतात. 10 रुपये ते 35 रुपयामध्ये नाश्ता मिळतो. इथे नाश्त्याला पोहे, उपमा, इडली सांबार, मेदूवडा, साबुदाण्याची उसळ मिळते. आणि त्यासोबत चहा, कॉफी किंवा लहान मुलांसाठी जर दूध हवं असेल आणि सरबत प्रत्येकी 10 रुपयामध्ये मिळते. इथे तुम्ही बघू शकतात किती मोठा हॉल आहे, तसंच वरही एक हॉल आहे. अगदी गरम गरम होता आणि चवही खूप छान होती. आणि हो, इथे सेल्फ सर्व्हिस असते, म्हणून स्वतःचं ताट स्वतः घ्यायचं आणि नंतर झाल्यावर ते परत नेऊनही ठेवायचं. असेच इथे लंच आणि डिनरसाठीही कूपन्स असतात. लंच आणि डिनरसाठी इथे 70 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मिळते. त्यात 2 भाज्या, चपाती, वरण भात आणि एक गोड पदार्थही असतो. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत लंच टाईम असतो आणि डिनरसाठी संध्याकाळी 7 पासून ते 10 पर्यंत असतो. तसेच सकाळचे नाश्ता, त्याच्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 4 वाजून ते 7 वाजेपर्यंत टायमिंग आहे. चला तर आता जाऊया आपण मंदिराकडे. मी आनंद विहारवरून फ्री बस सेवाहून मंदिराकडे जाणार आहोत. आता आपण इथे आनंद विहारच्या बस स्टॉपवर थांबलेले आहोत. बस आली की आपण इथे मंदिराकडे जाणार मग त्या बसमध्ये बसून. हे पहा, ही बस आलीच. आता इथे आपण मंदिराच्या बस स्टॉपवर उतरलो आणि आता मंदिराकडे जाण्याच्या मार्गाने तिथे चाललो आहोत. मंदिराबाहेर पूजेचे सामान मिळेल असे स्टॉल्स आहेत. मंदिरात गेल्यावर श्री गजानन महाराजांचे मुख दर्शन आणि समाधी दर्शनासाठी एक मार्ग केला आहे. इथे खूप मोठी लाईन होती. आम्ही सकाळी इथे 10 वाजता आलो आणि 2.5 तास लाईनमध्ये होतो. हे बघा, तुम्ही बघू शकतात किती मोठी लाईन आहे ही. मंदिराच्या आत फोन अलाउड नव्हते म्हणून मी ते व्हिडिओ काढू शकले नाही. आणि समाधीजवळ इथे एक हॉल आहे, तर ज्या भक्तांना इथे श्री गजानन महाराजांचे पारायण करायचे असेल तर ते इकडे या हॉलमध्ये येऊन ते पारायण करू शकतात. तिथे त्यासाठी त्या भक्तांसाठी इकडे शांतता राखली जाते. तर मग 12:30 वाजता आमचं संपूर्ण दर्शन झालं. इथे मंदिराच्या बाजूला महाप्रसादालय आहे. इथे ही लाईन खूप मोठी होती, पण 3 मोठे हॉल असल्याकारणाने जास्त वेळ लाईनमध्ये थांबावे लागले नाही. अगदी 1/2 तासातच आमचा नंबर आला. इथे महाप्रसादाची वेळ सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि खूप मोठा महाप्रसादालय आहे. दर्शन झाल्यावर आम्ही पुन्हा आनंद विहारला आलो. मग संध्याकाळी आम्ही या परिसरात बाहेर फिरायला निघालो. हा परिसर खूप मोठा आहे आणि या परिसरात खूप स्वच्छता राखली जाते. आणि इथे खूप फुलझाडी देखील लावली आहेत, त्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटते. हवा देखील खूप शुद्ध आहे. इथे इतक्या मोकळ्या हवेत
आणि स्वच्छ परिसरात फिरायला खरंच खूप प्रसन्न वाटते. हे पहा किती सुंदर फुलं आली आहेत तिथे. तर असा हा आमचा पहिला दिवस संपला. आता आपण बघूया इथे शेगावमध्ये अजून काय बघण्यासारखे आहे. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मंदिराकडे गेलो. श्री गजानन महाराजांचे 5 पवित्र स्थाने आम्हाला बघायची होती. त्यासाठी आम्ही एक रिक्षा बघत होतो. साधारण रिक्षावाले 200 ते 300 रुपये घेतात आणि सर्व श्रद्धेचे स्थानं दाखवून ते पुन्हा मंदिराकडे सोडतात. तर पहिले पवित्र स्थान म्हणजे श्री कृष्णाजींचा मळा. येथे श्री गजानन महाराजांनी कृष्णाजींचे गर्भहरण केले होते. यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे. त्यासोबत इथे शंकराचेही मंदिर आहे. त्यासमोर कृष्णाजींचे छान हिरवेगार शेतीही इथे आहे. आम्ही इथे दर्शन घेऊन मग निघालो दुसऱ्या श्रद्धेस्थानाकडे. ते म्हणजे पुरातन शिव मंदिर. श्री गजानन महाराज असताना घडलेल्या लीला या मंदिरात झालेल्या आहेत. यानंतर आम्ही तिसऱ्या श्रद्धास्थानी गेलो. ते होते श्री गजानन महाराजांचे प्रकट स्थान. इथे त्यांनी एक मंदिर उभारले आहे आणि मंदिरासमोर एक वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाखाली श्री गजानन महाराज अवतरले आणि सर्वांना पहिल्यांदा दिसले. आणि श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिल्यांदा श्री गजानन महाराजांना उष्टीपत्रावळी खाताना येते बघितले होते. तर हे श्रींचे हे तिसरे श्रद्धास्थान आहे. त्यानंतर श्रींचे चौथे श्रद्धास्थान म्हणजे बंकटलाल सदन. हे वटवृक्षापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे आम्ही श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. इथे श्रींचे वास्तव लाभल्यामुळे हे प्रसिद्ध आहे. इथे श्रींनी केलेल्या लीलांची माहिती दिली आहे. तर आता आपण 5वे श्रद्धास्थान म्हणजे मारुती मंदिर येथे आलो आहोत. इथे आम्ही दर्शन घेतले आणि पुन्हा मंदिराकडे आलो. तर या 5 ठिकाणी श्रींनी त्यांच्या वेगवेगळ्या लीला दाखवल्या आहेत. आता आपण जिथे जाणार आहोत या जागेवर तुम्ही अवश्य भेट द्या. ही खूप सुंदर जागा आहे आणि ती म्हणजे महालक्ष्मी मंदिर. हे महालक्ष्मीचे मंदिर खूप सुंदर बांधले आहे. विशेष करून त्या मंदिरात 12 ज्योतिर्लिंग ची स्थापना एका गुहामध्ये केली आहे म्हणून ते मंदिर बघण्यासारखे आहे. आणि महालक्ष्मीची मूर्तीही खूप प्रसन्न वाटते. हे पहा इथे अशी एक गुहा बांधली आहे आणि त्यात 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली आहे. मंदिराच्या मागे श्री गजानन महाराजांची सुंदर अशी पांढरी शुभ्र मूर्ती तयार केली आहे. मूर्तीच्या पाठीमागे मतिमंद मुलांची शाळा आहे आणि त्याच शेजारी मतिमंद मुलांनी केलेल्या कलाकृतीची आर्ट गॅलरी आहे. तर तुम्ही तिथे अवश्य भेट द्या. ही पा ही आहे श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि ह्याच्या मागे मतिमंद मुलांची शाळा आहे. हे सर्व बघून झाल्यावर आम्ही निघालो आनंद सागर बघायला. पण इकडच्या स्थानकांकडून कळाले की अजून आनंद सागर सुरू झाले नाही आहे. तिथे अजून 1 ते 2 वर्ष लागतील ते संपूर्ण काम होण्यासाठी. पण तिथे गणपती मंदिर आणि शंकराचे मंदिर चालू आहे तर तुम्ही दर्शनासाठी तिकडे जाऊ शकतात. आनंद सागरचे काम पूर्ण झाले नव्हते म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. त्यानंतर आम्ही आनंद विहार भक्त निवासामध्ये परत आलो. जेवण केले आणि थोडा आराम केला. नंतर आम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी शेगावची फेमस कचोरी खाण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही आलो शेगाव स्टेशनला. इथे शेगाव कचोरीसाठी शर्माज कचोरी असे फेमस स्टॉल आहे. 50 वर्ष पूर्वीपासून त्यांचे शॉप आहे. इथे आम्ही 20 रुपयाला 1 प्लेट कचोरी घेतली.
एक प्लेटमध्ये दोन कचोरी येतात आणि त्यासोबत मिरचीची तिखट चटणी आणि तळलेली मिरची दिली जाते. अगदी गरम गरम सर्व केले जातात. खूप चवदार लागत होती ती कचोरी. बरेच जण इथून पार्सलही घेऊन जात होते. त्यानंतर कचोरी शॉपच्या अगदी बाजूलाच रेल्वे स्टेशन समोर मराठा भोजनालय आहे. तिथे आम्ही डिनर केले आणि निघालो अमरावती CST एक्सप्रेसने आमच्या परतीच्या प्रवासाला. तर अशी झाली आमची शेगावची 2 दिवसाची ट्रिप. तुम्हाला जर काही शंका असतील तर ते आवर्जून कमेंट करा. मला तुमच्या कमेंट्सवर उत्तर द्यायला खूप आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.